विशाल माने सह ब्यूरो रिपोर्ट एबीपी माझा। केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी शनिवारी ठाण्यात राजकीय विषयावर पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी शेतीच्या विविध विषयांवरती चर्चा केली। महाराष्ट्रात पाणी हे लिमिटेड आहे आणि त्यामुळे पाणी हॉर्टिकल्चर आणि शुगरकेन सारख्या कॅश क्रॉपला स्लोली द्यायच्याऐवजी जीपनी द्यावं लागेल। तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक एकर शुगरकेनला फ्लोनी पाणी आम्ही देतो प्रवाही पद्धतीनं, तेच पाणी आम्ही जीपनी दिलं तर तेवढ्या पाण्यामध्ये 3 एकर क्षेत्र भिजू शकतं। आज जर राज्यामध्ये पाणी कमी असेल तर भांडवली गुंतवणूक जास्त हे मला मान्य आहे, पण केंद्राची मदत आणि राज्य सरकारचा पुढाकार आणि शेतकऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन या 3 गोष्टी एकत्र करून या पद्धतीचा विचार महाराष्ट्राला करावा लागेल। हे एकदम होणार नाही, कारण धरणातनं पाणी जे येतं ते कालव्यात नाही तर त्या ठिकाणी मोठी पाईपलाईन बसवावं लागेल आणि त्या पाईपलाईनला कनेक्शन देऊन पुढे जीपला कनेक्शन द्यावं लागेल। हे 5-6 वर्षाचं काम आहे, कोट्यवधी रुपये त्यासाठी लागतील, पण हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण पाण्याच्या बाबतीत आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो। उत्पादक शेतकऱ्याची किंमत न वाढवण्याची भूमिका कुठल्याही सरकारने घेऊ नये। कॉस्ट ऑफ कल्टिवेशनवर त्याला किंमत दिली पाहिजे, म्हणून उत्पादक शेतकरी नावे राहता कामा नये। त्याचे उत्पादन करण्याची जी भूमिका आहे त्याच्यापासून तो विचलित होता कामा नये, हा देशाचा कृषी मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि म्हणून तो आग्रह माझा कायम आहे। पण फूड सिक्युरिटी ॲक्ट राबवण्याची परिस्थिती आज या देशामध्ये झाली, त्याचं महत्त्वाचं कारण की 259 दशलक्ष टन धान्य या देशातल्या शेतकऱ्यांच्या कष्टानं, राज्य सरकारच्या सहकार्यानं, केंद्र सरकारच्या किमतीच्या संबंधीच्या पॉलिसीनं आज झालेलं आहे। हा माझा प्रस्ताव आहे, अजून मान्य झाला नाही। त्याची जी एक हायएस्ट कमिटी आहे प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तिथं मी सतत सांगतो की हार्वेस्टिंग आणि सोईंग ऑपरेशन आणि वॉटर कन्झर्वेशन या 3 गोष्टीला नरेगाचा मधून उपलब्ध करून द्यावा।